मिष्टी दोही अर्थात गोड दही, बंगालची एक सुमधुर मिठाई। पण काय तुम्हाला माहित आहे का की या बंगाली मिठाईचा संबंध थेट बल्गेरियाशी आहे? मिष्टी दोहीचं मूळ बंगालमध्ये नसून बल्गेरियात दडलंय। असं म्हणतात की सुमारे 4000 वर्षांपूर्वी बल्गेरियात काही आदिवासी प्राण्यांच्या त्वचेपासून बनवलेल्या पिशव्यांमध्ये मिष्टी दोहीसारखा एक खास पदार्थ घेऊन आले होते आणि तेव्हापासूनच युरोपमध्ये दही प्रचलित करणारे बल्गेरिया हे पहिले युरोपीय राष्ट्र ठरले। आहे ना इंटरेस्टिंग अशी ही फूड हिस्ट्री? असो, मिष्टी दोही बल्गेरियन असो किंवा बंगालची, चवीला एकदम अफलातून आहे हे मात्र नक्की। चला मग आज बनवूया मिष्टी दोही। मिष्टी दोही बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 लिटर दूध, पाऊण वाटी गुळपूड किंवा साखर आणि 2 चमचे दही। सर्वप्रथम आपण एक जाडबुडाची कढई तापवत ठेवूया आणि यात दूध उकळायला ठेवूया। मी इथे फुल फॅट दूध घेतलेलं आहे। मंद आचेवर आपल्याला हे दूध तापवायचं आहे। मध्ये मध्ये हे दूध सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली चिकटू नये याची काळजी घ्यायची आहे। दूध तापत आलं, आटत आलं की मग हे भांडं विस्तवावरून खाली उतरवूया आणि दूध गार होऊ देऊया। यानंतर दुसरा एक पॅन तापवायला ठेवूया आणि त्यात गूळ किंवा साखर घालूया आणि गूळ भिजेल इतकंच पाणी यात घालूया आणि मंद आचेवर गूळ वितळवून घेऊया। 5 मिनिटात गूळ वितळेल। हा पॅन लगेच खाली उतरवूया। आपण इथे गूळ कॅरमलाइज्ड केलेला आहे। यानंतर दूध पूर्ण गार झाल्यावरच या कॅरमलाइज्ड गुळामध्ये मिसळणार आहोत। आणि वरून यात 2 चमचे दही घालूया। आता हे मिश्रण मातीच्या भांड्यात ओतून घेऊया। आता मातीच्या भांड्यावर झाकण ठेवूया किंवा अशा प्रकारे बटर पेपर लावून कव्हर करून घेऊया। आता 12 तास तरी हे भांड गरम उबदार ठिकाणी ठेवून देऊया। आता शांतपणे दही जमू देऊया। दही शक्यतो उबदार ठिकाणी आणि मातीच्या भांड्यातच लवकर जमतं। 12 तासांनी तयार झालेली दिसेल मिष्टी दही।